स्पेशल फालुदा खजूर ज्यूस बासुंदी लस्सी पेंडा चौक विजापूर वे सोलापूर काँग्रेसचे कार्यकर्ते हे मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहेत. आपल्यासोबतही काही कार्यकर्ते आहेत. आपल्यासोबतही काही कार्यकर्ते आहेत. जाणून घेऊया त्यांच्या काय आज भावना आहेत, जे आज पर्यंत शिंदे आज उमेदवारी दाखल करणार आहेत. काय म्हणतात, कशा पद्धतीने आज त्यांचाही नाव आपण सपोर्ट करणार आहात? अतिशय उत्स्फूर्त आणि सोलापूरच्या जनतेने निवडणूक हातात घेतलेली आहे आणि निश्चितच प्रणित दयाचा विजय हा इंडियामध्ये सर्वात जास्त रेकॉर्ड ब्रेक लीडने आमच्या ताया लोकसभेमध्ये जातील आणि त्यांचा आवाज त्या ठिकाणी लोकसभेमध्ये घुमणार आहे याची खात्रीच आज आपण पाहत आहात की ही जी गर्दी जमलेली आहे ही फक्त ताईंवर जीव करणारे लोक आहेत आणि शिंदे साहेबांवर जीव करणारे लोक आहेत. तर निश्चितच आमच्या ताईचा विजय निश्चित आहे. काँग्रेस म्हणते की अतिबार 400 पार. नाही, हे सगळं त्यांचं फोल आहे. मोदीजी फक्त जोलर आहेत, ते काही करत नाहीत. फक्त थापा मारायच्या लोकांना ते कळून चुकलेलं आहे. आता लोक अजिबात सुद्धा अशी चूक करणार नाहीत आणि फक्त काँग्रेस आणि इंडिया आघाडीवर मतदान करतील. भाजप म्हणते की आम्ही विकासाच्या मुद्द्यावर लढू. भाजप तिथे आता जो विकासाचा मुद्दा इलेक्शन लढवलं, 2 वेळा निवडून दिला, 10 वर्ष 70 असताना काय केले? काही देखील सोलापूरचा विकास केला नाही. त्यासाठी जनता या ठिकाणी काँग्रेसमध्ये झालेली आहे. या ठिकाणी भाजप म्हणते की आम्ही रस्ते दिले, पाणी दिलं, बँकेच्या खात्यात जमा केले पैसे. काही नाही, भाजपनं काही 10 वर्षात केलं नाही. 25 वर्ष मागा या देशाला, त्यामुळे भाजपला आता लोक मतदान करणार आहे. 400 पार म्हणते मोदी. काय नाही 400 नाही, काय नाही 100 पार सुद्धा होणार नाही. हा फक्त नारा आहे त्यांचा. सोलापूर जिल्ह्यात 1 नंबर ना प्रनिल तुताई निवडून येणार. या ठिकाणी माळा मतदारसंघ असू द्या, सोलापूर असू द्या, बारामती असू द्या, सातारा असू द्या, कुठलाही संघ असू द्या, त्या देवेंद्र फडणवीसने जे काही पक्षाची फोडणी करून मुख्यमंत्री झालाय ना, याला धडा शिकवायचा मूळ. आता या फडणवीसला धडा शिकवण्यासाठी या ठिकाणी काँग्रेसमय हे महाराष्ट्र झालेलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त जागा युतीच्या येत्या आघाडीच्या येणार म्हणून सांगितलं तुम्हाला. आणि आजपर्यंत शिंदे या ठिकाणी 2 लाखाच्या अधिक मताधिक्याने निवडून येतील असं मी तुम्हाला ठासून सांगू इच्छितो. काँग्रेस हा 2 समस्या निवडून दावा आहे. भाजपला आणि आम्हाला नक्कीच शिकू अशी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची इथे मागणी आहे. आणि सध्या हा परिसर जो आहे काँग्रेसमय दिसतो दिसत आहे. काय म्हणतात भाजप सध्या 35 सीटा महाराष्ट्रामध्ये आमच्या लागतील असा आमचा अंदाज आहे. 35 सीटा बीजेपीची 10 महाराष्ट्र पाहू शकता काँग्रेस येथील.
सपोर्ट करण्यासाठी काँग्रेसचे त्यांच्यामध्ये जल्लोष आहे, उत्साह आहे आणि आम्ही बीजेपीला नक्कीच यावर्षी धडा शिकू आणि पूर्ण महाराष्ट्र हा काँग्रेसमय करू असा दावा काँग्रेस कार्यकर्त्यांनी सांगितलेला आहे. तर एकंदरीत भर उन्हामध्ये हा काँग्रेसचे कार्यकर्ते आलेले आहेत. कुठेही पाहू शकता जिथे गर्दी फक्त प्रेम करणारी गर्दी आहे, ताईवर प्रेम करणारी ही गर्दी आहे. ती फुकटचा पैशानं आणलेले लोक नाहीत तर ताईवर प्रेम करणारे लोक करताना या ठिकाणी आले आहे. आपण म्हणतोय मग काल जे परवा बीजेपीचे रॅली झाली त्याच्यामध्ये पैशानेच आणलेले लोक आहेत ते. भारुती आतापर्यंत सत्तेमध्ये जे आले भारुती घेऊनच सत्तेमध्ये आले आणि जी लोकांच्या ठिकाणी गर्दी झाली होती ती देखील भारुतीच होती. फक्त इथं काँग्रेसवर प्रेम करणारे लोक म्हणून या ताईच्या सभेला या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी सर्व लोक या ठिकाणी जमा झाले आहेत. 15 लाखाचं गाजर घेऊन या लोकांनी ज्या जनतेला फसवलं हीच जनता आता त्यांच्या विरोधात या ठिकाणी मतदान करून ताईना 3 लाखाच्या पूर्ण या ठिकाणी मतदान करतील हा माझा विश्वास आहे. या ठिकाणी 3 लाख मताधिक्याने ताईना आम्ही निवडून देऊ असा विश्वास कार्यकर्त्यांनी दिलेला आहे. आणि जे पब्लिक आहे ही काही पैसे देऊन आणलेले नाहीये, भाडे करून नाहीये, ही ताईच्या ताईवर प्रेम करणारी कार्यकर्ते आहेत. काँग्रेसवर करण्यासाठी विजापूर वेस परिसरात अफसान फालुदा अँड मस्तानी. आमच्याकडे मिळेल स्पेशल फालुदा मस्तानी, खास रमजान सणासाठी खजूर ज्यूस, बासुंदी, सीताफळ ज्यूस, स्पेशल लस्सी, स्ट्रॉबेरी मलाई, ग्रेप्स मलाई असे विविध प्रकारचे ज्यूस, कुल्फी व फॅमिली पॅक आईस्क्रीम ही फॅमिली साठी स्वतंत्र सोयी. स्वच्छता आणि उत्तम सर्व्हिस ला प्राधान्य. सोलापुरातील सुप्रसिद्ध अफजान फालुदा अँड मस्तानी, पेंटर चौक ते विजापूर वेज रस्ता, सोलापूर.